ठाणे महापालिकेनं वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरामध्ये जवळपास 6 लाख वृक्षांची विक्रमी लागवड करून राज्यात एक वेगळा आदर्श घालून दिला असल्याचं सांगत 11वं वृक्षवल्ली 2019 हे प्रदर्शन देशभरामध्ये पहिल्या क्रमांकाचं प्रदर्शन म्हणून गौरवलं जाईल असा ठाम विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नागरिक क्षेत्रातील झाडांचं जतन व्हावं, नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 11व्या वृक्षवल्ली 2019 या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. ठाण्यातील रेमंड कंपनीच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं पालिकेच्या वतीनं झाडं, फुलं, फळं आणि भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 40 स्टॉल्स धारकांसह 100 वैयक्तिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्या, वामन वृक्ष, कॅक्टस, सकुलंट, ब्रॅमोलियाज, ऑर्किड्स, गुलाब पुष्प, पुष्परचना, औषध आणि सुगंधी आणि वनस्पती फळं, झाडं, फळांची मांडणी, भाजीपाला, उद्यान प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरण आधारित छायाचित्र, रंगीत रंगचित्र यांचं प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये लोकांना आपल्या आवडीची फुलझाडं, फळझाडं, शोभेच्या वनस्पती खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं.